शाळेचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस, त्यातला बायोलॉजीचा तिसरा टॉपिक किंगडम प्लँटी. किंगडम प्लँटीचं आपण या ठिकाणी वर्गीकरण पहिल्या पिरियडमध्ये पाहिलेलं आहे. आजचा हा आपला सेकंड पिरियड आहे. किंगडम प्लँटीमध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे क्रिप्टोगॅम्स, फेनरोगॅम्स, क्रिप्टोगॅम्स विच कुड नॉट बिअर फ्लावर अँड सीड, फेनरोगॅम विच बिअर अ फ्लावर अँड सीड. आता त्याच्यानंतर व्हॅस्क्युलर बंडल आहे का नाही, झायलम आणि फ्लोयम त्या ठिकाणी आहे किंवा नाही, याच्यावरून पुन्हा आपण त्याचे काय बघितलेले वर्गीकरण पाहिलेलं आहे. क्रिप्टोगॅममध्ये नॉन व्हॅस्क्युलर प्लँटमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि क्रिप्टोगॅममध्ये व्हॅस्क्युलर प्लँटमध्ये टेरिडोफायटा. ओके, फेनरोगॅममधले सर्व प्लँट कसे आहेत, व्हॅस्क्युलर, देर इज प्रेझेंट अ कंडक्टिंग सिस्टीम झायलम ॲज वेल ॲज अ फ्लोयम. ओके, फेनरोगॅम मीन्स अ सीड अँड फ्लावर बिअरिंग प्लँट. त्याच्यामध्ये पाहिला आपण जिम्नोस्पर्म आणि दुसरा पाहिला एंजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म विच हॅव ऑल्सो प्रोड्युसेस अ सीड, बट सीड्स आर नेकेड. बट इन केस ऑफ ए एंजिओस्पर्म द सीड्स आर एनक्लोज्ड इन साईड अ फ्रूट. ओके, द एंजिओस्पर्म अगेन डिव्हायडेड हिअर डायकॉटिलेडॉन अँड मोनोकॉटिलेडॉन. ओके, द सीड कन्सिस्ट ऑफ टू कॉटिल, दिस इज कॉल्ड एज ए डायकॉट. ओके, एम्ब्रियो कन्सिस्ट हाऊ मेनी कॉटिल, टू कॉटिल. इफ देर इज प्रेझेंट ए सिंगल कॉटिल विच इज कॉल्ड एज ए मोनोकॉट. ओके, टुडे वी हॅव स्टडीड अबाउट द सायलेंट फीचर ऑफ मेजर प्लांट ग्रुप अंडर क्रिप्टोगॅम. आता क्रिप्टोगॅमच्या अंडरमध्ये कोणते कोणते या ठिकाणी ग्रुप्स येतात, हां, कोणाच्या अंडरमध्ये पाहणार आहोत आपण, क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मीन्स विच कुड नॉट बिअर अ सीड अँड अ फ्लावर. आता क्रिप्टोगॅममध्ये आपल्याला बघायचं आहे थॅलोफायटा. क्रिप्टोगॅममध्ये आपण काय बघितलं होतं, त्याच्यामध्ये थॅलोफायटा आहे, त्याच्यामध्ये ब्रायोफायटा आहे, त्याच्यामध्ये टेरिडोफायटा आहे. ओके, मग आज आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत कशाबद्दल, स्टुडंट, थॅलोफायटा. ओके, आता हा जो थॅलोफायटा आहे, धिस थॅलोफायटा द प्लँट बॉडी इज, प्लँट बॉडी इज थॅलॉइड. ह्यांची प्लँट बॉडी कशी आहे बाळांनो, थॅलॉइड. थॅलॉइड म्हणजे काय, विच कुड नॉट बिअर अ हिअर रूट स्टेम अँड लीफ. आता या ठिकाणी थॅलॉइड बॉडी कशी असते, त्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन नसतं. जसं की आपण झाड बघतो, झाडाला काय आहेत फुलं, या ठिकाणी त्या झाडाला तुम्हाला टोटली रूट दिसतात, तुम्हाला त्या ठिकाणी स्टेम दिसतं आणि लीफ दिसतं. रूट म्हणजे काय दिसतात, मुळा दिसतात, त्या ठिकाणी खोड दिसतं आणि पानं दिसतात. पण थॅलोफायटामध्ये जे काही वनस्पती आहेत त्यांच्यामधला तुम्हाला रूट कोणता आहे, स्टेम कोणता आहे आणि लीफ कोणता आहे याचं तुम्हाला डिफरन्सिएशन होणार नाही. डोळ्यानं तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही की ह्या झाडाचं रूट कोणतं आहे, स्टेम कोणतं आहे आणि लीफ कोणतं आहे. ओके, म्हणून असे जे काही वनस्पती आहेत ज्यांच्या बॉडीमध्ये डिफरन्सिएशन नाही आहे, रूट वेगळा, स्टेम वेगळा आणि लीफ वेगळा, अशी जी प्लांट बॉडी आहे त्या सगळ्या वनस्पतींना कशात इन्क्लूड केलेलं आहे, थॅलॉइडमध्ये. लक्षात येईल का, थॅलॉइड म्हणजे काय, थॅलॉइडमध्ये जे काही वनस्पती आहेत त्यांच्या शरीराला तुम्हाला दिसणार नाही की रूट, स्टेम आणि लीफ. ओके, थॅलॉइड बॉडी मीन्स द प्लांट बॉडी विच कुड नॉट डिफरन्शिएट रूट, स्टेम अँड लीफ. दिस टाईप ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज अ थॅलॉइड. And those plants which can bear this type of body, these all plants have been included in a division thallophyta. पहिला पॉइंट लक्षात आला, थॅलोफायटा म्हणजे काय, थॅलॉइड बॉडी आहे. बाळांनो नीट लक्षात ठेवायचं की थॅलॉइड बॉडीला त्या ठिकाणी काय डिफरन्शिएट होत नाही, रूट डिफरन्शिएट होत नाही, स्टेम डिफरन्शिएट होत नाही आणि लीफसुद्धा त्या ठिकाणी डिफरन्शिएट होत नाही. ओके, मेंबर्स आर मोस्टली ॲक्वॅटिक. पॉईंट लक्षात ठेवा, मेंबर्स कसे त्याचे, ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे काय, जलचर. द प्लांट विच कॅन लाईव इन अ वॉटर, त्यांची लाईफ सायकल कुठं घडते, इन अ वॉटर. दोज ऑर्गॅनिझम विच कॅन लाईव इन अ वॉटर. ओके, होल लाईफ इज
spent in a water, this type of plant is called as a aquatic plant. कुठे राहतात हे? पाण्यामध्ये राहतात, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? जलचर. ओके, जलचर वनस्पतींचा समावेश कोणामध्ये केलेला आहे? थॅलोफायटा. आता तुम्ही जलचर वनस्पती तुम्ही पाहिलेलंच असेल ओढ्याच्या किनारी किंवा कुठे नालीवरती वगैरे शेवाळ आलेला आपण या ठिकाणी बघतो. मग तो शेवाळाची जी प्लांट बॉडी आहे, शेवाळ तुम्ही ऑब्झर्व केलेलंच असाल. हां, शेवाळ साचलेलं असतं, तुम्ही नद्या नाली वगैरेकडे गेलात तर तुम्हाला शेवाळ साचलेलं दिसतंय. मग तुम्हाला त्या ठिकाणी रूट लीफ त्या शेवाळाला दिसतं का? दिसत नाही. मग तो काय आहे? थॅलॉइड बॉडी आहे. आता हे काही डिव्हिजन आहे थॅलोफायटा. थॅलोफायटामधले सगळे मेंबर्स, त्याच्यामध्ये इन्क्लूड असलेली सगळीच झाडं कशी आहेत? दीज आर अ ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे काय? जलचर. हे सगळे वनस्पती कुठे राहतात? पाण्यामध्ये राहतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? ॲक्वॅटिक. फ्यू ग्रो ऑन अदर प्लांट ॲज इपीफायटिक. काही काही कसे आहेत? इपीफाइट्स. इपीफाइट्स म्हणजे दुसऱ्या झाडावरती वाढणारे. ओके, ग्रो ऑन कुठं वाढतात ते नीट लक्ष द्या. ग्रो ऑन अदर प्लांट. काही या ठिकाणी थॅलोइड जी बॉडी आहे, काही वनस्पती दुसऱ्या झाडावरती या ठिकाणी त्याच्या खोडावरती वगैरे या ठिकाणी काय वाढतात? हे थॅलोफायटाचे वनस्पती वाढतात. अशांना काय म्हणायचं? इपीफाइट्स. इपीफाइट्स म्हणजे ग्रो ऑन अदर प्लांट. एकतर शक्यतो मोस्टली ते कुठे राहतात? पाण्यामध्ये राहतात, पण काही वनस्पती कशा आहेत? दुसऱ्या झाडावरती सुद्धा वाढतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? इपीफाइट्स. इपीफाइट्स वर्ड कायमचं लक्षात ठेवायचं. इपीफाइट्स म्हणजे काय? दुसऱ्या झाडावरती येणारे. ओके, ग्रो ऑन अदर प्लांट विच आर इपीफाइट. सम ग्रो सिम्बायोटिकली. आता काही कसे वाढतात? सिम्बायोटिकली. तुम्ही लायकॉन लायकेन या ठिकाणी बघितलेलं आहे. लायकेन आपण बघितलंय दगडी फूल. दगडी फूल सहजीवन जगत असतो. ओके, मग या ठिकाणी सहजीवन कोऑपरेशन एकमेकाला सहकार्य करून त्या ठिकाणी आपण बघितलं की जे काही दगडी फूल होतं ते कशाचं कॉम्बिनेशन होतं? अल्गी आणि फंजाय. ओके, अल्गी त्याला काय देत होता त्या ठिकाणी? फूड आणि शेल्टर त्या ठिकाणी देत होता. म्हणजे एकमेकाला ते काय करतात? देवाणघेवाण करतात आणि त्या ठिकाणी लाईफ जगतात. असं जीवन जे आहे त्याला काय म्हणतो आपण? सिम्बायोटिक. ओके, आता ह्या थॅलोफायटामधले मोस्टली वनस्पती ॲक्वॅटिक आहेत, तर काही वनस्पती त्यांच्यातले कसे आहेत? इपीफायटिक. दीज आर ग्रोन ऑन अदर प्लांट. आणि काही कसे आहेत बाळांनो? सिम्बायोटिक. एकमेकाला सहकार्य करून या ठिकाणी जीवन जगतात. आणि काही कसे आहेत? इपिझोईक. काही कसे आहेत? इपिझोईक. आता इपिझोईक म्हणजे काय? ग्रोईंग ऑन नॉन पॅरासिटिकली ऑन द एक्सटेरियर ऑफ ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम. शरीराच्या बाहेर कोणाच्या? लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे त्याच्या शरीराच्या बाहेर या ठिकाणी वाढतात. पण ते कसे आहात? नॉन पॅरासायटिक, परजीवी नाही आहेत. दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शरीरावरती वाढतात, पण या ठिकाणी ते परजीवी नाही आहेत. आपलं आपलं पालनपोषण स्वतः करतात, पण दुसऱ्यांच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती ते या ठिकाणी जगतात. यांना काय म्हणायचं? इपिझोईक. पॅरासायटिक नाही आहेत. पॅरासायटिक कोणाला म्हणतो आपण? त्या होस्टकडचं अन्न पाणी घेणाऱ्याला. हा बिचारा काहीही घेत नाही, स्वतःचं जीवन स्वतः जगतो, फक्त काय करतो? दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शरीराच्या बाहेर एक्सटर्नली बाहेर या ठिकाणी हा वाढत असतो. ओके, ॲक्वॅटिक अल्गी ग्रो इन मराईन ऑर फ्रेश वॉटर. आता जे काही ॲक्वॅटिक अल्गी आहे एवढं सगळं लक्षात आलं. ॲक्वॅटिक, इपीफायटिक, सिम्बायोटिक आणि इपीझोईक ते कुठे कुठे राहतात. ओके, आता एवढं झालं. आता जो ॲक्वॅटिक आहे, ॲक्वॅटिक म्हणजे कोणाला म्हणतो आपण? जलचर प्राणी. या ठिकाणी जे काही जलचर वनस्पती आहेत त्यांना काय म्हणतो आपण? ॲक्वॅटिक असं म्हणतो. मग हे ॲक्वॅटिक अल्गी कुठे ग्रो होतात, कुठे वाढतात? इट कॅन ग्रो कुठं कुठं वाढतात म्हणतात ते? मराईन. मराईन ॲज वेल ॲज अ फ्रेश वॉटर. कुठं वाढतात ते? मराईन, खारं पाणी. खारं पाणी म्हणजे कोणतं? समुद्राचं पाणी. समुद्राचं पाणी कसं असतं? खारं असतं, मीठ त्याच्यामध्ये असतं. ओके, मग खारं पाण्यामध्ये वाढणारे त्याला काय म्हणायचं? मराईन ऑर्गॅनिझम्स. ओके, मराईन वॉटर. ओके, फ्रेश वॉटर म्हणजे कोणतं पाणी? गोड पाणी. आता गोड पाणी म्हणजे आपले
नदी तलाव विहीर हे सगळे कसे आहेत गोड पाणी जे की आपण पाणी प्यायला यूज करतो त्याला काय म्हणायचं फ्रेश वॉटर ओके जे काही ॲक्वॅटिक अल्गी आहेत आता ॲक्वॅटिक अल्गी कुठे कुठे राहतात इन अ मराईन एज वेल एज ए फ्रेश वॉटर काही मराईन वॉटरमध्ये राहतात तर काही फ्रेश वॉटरमध्ये राहतात मराईन लक्षात राहिलं आता कोणतं पाणी खारं पाणी आणि फ्रेश वॉटर म्हणजे काय गोड पाणी ओके एवढं लक्षात आलं मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग व्हाइल सम आर सिम्बायोटिक शक्यतो यातले सगळे कसे आहेत स्वतंत्र जीवन जगतात शक्यतो कसे ते या ठिकाणी फ्री लिव्हिंग या ठिकाणी आहेत आणि थोडे काही कसे आहेत सिम्बायोटिक हां सहजीवन जगणारे असे या ठिकाणी ॲक्वॅटिक जे काही अल्गी आहेत ते एकतर मराईन वॉटरमध्ये राहतात किंवा फ्रेश वॉटरमध्ये राहतात ते राहणं कसं पसंत करतात फ्री लिव्हिंग एकटं एकटं राहणं पसंत करतात तर काही जण कसं करतात सहजीवन पद्धतीनं सिम्बायोटिक मोड ऑफ लाईफ या ठिकाणी जगायचा प्रयत्न करतात ओके एवढं लक्षात आलं थायरॉइड काय आहे ॲक्वेट त्यांना कुठं कुठं ते राहतात हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात आलेलंच असेल ओके आता पहा आपण पाहत आहोत थॅलोफायटा प्लांट बॉडी इज थॅलॉइड प्लांट बॉडी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं कशी आहे त्यांची प्लांट बॉडी थॅलॉइड अशी प्लांट बॉडी आहे ते कशी आहे अनडिफरन्शिएटेड इन टू रूट स्टेम अँड लीफ अनडिफरन्शिएटेड इन टू रूट स्टेम अँड लीफ त्यांच्या बॉडी जेव्हा तुम्ही बघताल तर त्यांच्या बॉडीमध्ये रूट तुम्हाला कुठे आहे स्टेम कुठे आहे लीफ कुठे आहे डिफरन्शिएट होणार नाही वेगळे वेगळं या ठिकाणी तुम्हाला त्यातला फरक रूट कोणता आहे स्टेम कोणता आहे लीफ कोणता आहे दिसत नाही अशा बॉडीला आपण काय म्हणतो बाळांनो थॅलॉइड बॉडी असं म्हणतो दे मे बी स्मॉल युनिसेल्युलर एकतर त्या एवढे लहान आहेत की ते कसे आहेत युनिसेल्युलर म्हणजे त्यांचं शरीर काही थॅलोफायटामधले वनस्पती कसे आहेत युनिसेल्युलर एक सेल आहे एक पेशी आहे युनिसेल्युलर कोणाला म्हणतो आपण ऑल लाईफ प्रोसेस आर टेक्स प्लेस इन अ सिंगल सेल जीवनाच्या सगळ्या क्रिया एकाच पेशीमध्ये जिथे घडतात त्या सजीवांना आपण काय म्हणतो युनिसेल्युलर तिथे असेल ग्रोथ असेल रिप्रोडक्शन असेल डायजेशन असेल एक्सक्रिशन असेल सगळ्याच क्रिया कुठे घडतात एकाच पेशीमध्ये घडतात आणि एका पेशीपासूनच जो जीव बनलेला आहे त्याला काय म्हणतो आपण युनिसेल्युलर ओके काही या ठिकाणी थॅलोफायटामध्ये ऑर्गॅनिझम आहेत ते कसे आहेत बाळांनो युनिसेल्युलर काही कसे आहेत मायक्रोस्कोपिक मायक्रोस्कोपिक मीन्स विच कुड नॉट सीन विथ अ नेकेड आईज डोळ्यानं उघड्या डोळ्यानं ते दिसत नाहीत ह्यांना पाहण्यासाठी कशाचा वापर करावा लागतो मायक्रोस्कोपचा एकदम सूक्ष्म आहेत काही सजीव त्यांच्यातले कसे आहेत युनिसेल्युलर आहेत तर काही कसे आहेत मायक्रोस्कोपिक आहेत मायक्रोस्कोपिकमधलं तुम्हाला उदाहरण जर बघायचं असेल तर क्लोरेला हा कसा आहे नॉन मोटाईल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही असा हा क्लोरेला त्याचं उदाहरण आहे तो कसा आहे मायक्रोस्कोपिक आहे नेकेड आईजनं तो दिसत नाही त्याला पाहण्यासाठी कशाचा उपयोग करावा लागतो मायक्रोस्कोपचा तो सूक्ष्म आहे म्हणून त्याला पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो तो या ठिकाणी नेकेड आईजनं दिसत नाही असा कोण आहे क्लोरेला विच इज अ मायक्रोस्कोपिक ओके आता दुसरा जो आहे याच्यामध्ये क्लॅमेडोमोनास हा कसा आहे मोटाईल हा कसा आहे मोटाईल म्हणजे तो काय करतो त्या क्लॅमेडोमोनसला तुम्ही बघितलेलं असेल त्या ठिकाणी काय असतात फ्लॅजेला असतात असा हा क्लॅमेडोमोनस असतो आणि त्या ठिकाणी त्याला तुम्ही बाळांनो बघितलं असेल असे फ्लॅजेला असतात आणि ह्या फ्लॅजेलाद्वारे तो काय करतो लोकोमोशन लोकोमोशन म्हणजे काय होल बॉडी गोज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस संपूर्ण शरीर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे हां त्याला काय म्हणतो आपण लोकोमोशन आपलं लोकोमोशन आपण कशाद्वारे करतो पायाद्वारे हां पायाद्वारे आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो तसं हे या ठिकाणी कशाचा वापर करतो फ्लॅजेलाचा वापर करतो कोण क्लॅमेडोमोनास म्हणून तो कसा आहे मोटाईल आहे आणि क्लोरेला मोटाईल आहे का नाही हां तो एकाच ठिकाणी राहतो क्लोरेला म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे आपण नॉन मोटाईल असं म्हटलेलं आहे दे कॅन बी मल्टीसेल्युलर काही ऑर्गॅनिझम ह्याच्यामधले कसे आहेत या ठिकाणी मल्टीसेल्युलर सुद्धा या ठिकाणी आहेत सम ऑर्गॅनिझम विच हॅव बीन इन्क्लुडेड इन अ थॅलोफायटा आर मल्टीसेल्युलर आता युनिसेल्युलर बघितलं आपण मायक्रोस्कोपिक बघितलं आता मोटाईल आणि नॉन मोटाईल बघितलं आता मल्टीसेल्युलर म्हणजे काय असेल
द बॉडी कन्सिस्ट मेनी सेल, शरीर कशानं बनलेलं आहे, द बॉडी इज मेड अप ऑफ ए मेनी सेल, या ठिकाणी बॉडी अनेक पेशीनं बनलेलं आहे, अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, मल्टी सेल्युलर. तर काही कसे आहेत या ठिकाणी, अनब्रँचड, काहींना फांद्या नाही आहेत, काही अनब्रँचड आहेत, काहीचं शरीर कसं आहे फिलामेंटस, कोणाकोणाचं शरीर कसं आहे या डिव्हिजनमधल्या ऑर्गॅनिझमचं आपण सांगत आहोत, कोण युनिसेल्युलर आहे, कोण मायक्रोस्कोपिक आहे, कोण मोटाईल आहे, काही मल्टीसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत पण त्यांना काय नाही आहे ब्रँचिंग नाही आहे विच इज अनब्रँचड, तर काहीची बॉडी कशी आहे फिलामेंट, एकदम दोरीसारखी अशी काहीची बॉडी आहे लाईक अ स्पायरो गायरा. फिलामेंटस कोण आहे, स्पायरो गायरा. तुम्ही अभ्यास केल्याचं असेल स्पायरो गायरा कसा आहे, अगेन लाईक अ क्यारा. ओके, सॉर्गॅसम हुजे मॅक्रोस्कोपिक सीवीड. आता जो सॉर्गॅसम आहे कोणता, या ठिकाणी सॉर्गॅसम, हा सॉर्गॅसम कसा आहे, एकदम मोठा आहे, आणि मोठा आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, मॅक्रोस्कोपिक. नीट लक्ष द्या, मॅक्रोस्कोपिक, मॅक्रो म्हणजे मोठा, मायक्रो, मायक्रो म्हणजे बारका, मॅक्रो म्हणजे मोठा. हा सॉर्गॅसम जो आहे हा कसा आहे, खूप मोठा आहे आणि तो कसा आहे मॅक्रोस्कोपिक, उघड्या डोळ्यानं या ठिकाणी दिसतो तो एक काय आहे सॉर्गॅसम, हा मॅक्रोस्कोपिक आहे आणि तो काय आहे सीवीड आहे, समुद्रामधलं गवत. हां, वीड कोणाला म्हणतो, अनवॉन्टेड, जे काही आपल्याला उपयोगाचं नाही आहे आणि आपल्या पिकाला हार्मफुल असतं त्याला आपण काय म्हणतो, गवत म्हणतो. आपल्या शेतामध्ये गवत येतं, वीड येतं, त्याला वीड म्हणतो. गवत आपल्या फायद्याचं आहे का, नाही, उलट आपल्या पिकाला काय करतं, पिकाला टाकलेलं अन्न पाणी तो काय करतो ॲब्सॉर्ब करत असतो, म्हणून आपण काय करतो आपलं पीक चांगलं येण्यासाठी गवत आपण खुरपून या ठिकाणी काढत असतो. ओके, मग ते गवत जे आहे त्याला काय म्हणत असतात, वीड म्हणतात. ओके, त्याला काय म्हणतो आपण, वीड म्हणतो. मग आता हा सी वीड, समुद्रातला हा काय वीड आहे तो कोण आहे, सॉर्गॅसम नावाची वनस्पती आहे, ती कशी आहे मॅक्रोस्कोपिक आहे आणि तिचं साईज कसं आहे लार्ज असं आहे. त्याची जर मेजरमेंट तुम्ही केलात, त्याला जर मोजलं तर तो किती मीटर लॉंग आहे, 60 मीटर एवढं लांब आहे इन अ लेंथ. त्याची लेंथ किती आहे, 60 मीटर एवढी लांब अशी लेंथ आहे. इज ऑल्सो अँड अल्गा, पण याला सुद्धा काय म्हणलेलं आहे, शेवाळ, हा सुद्धा काय आहे एक अल्गा आहे. ओके, एवढे पूर्ण नोट्स व्यवस्थितपणे काढायचं आहे, हां, व्यवस्थित काढायचं आहे. सॉर्गॅसम काय आहे, अनब्रँचड फिलामेंटस, या ठिकाणी स्पायरो गायरा, काही ऑर्गॅनिझम याच्यामधले मल्टीसेल्युलर आहेत, काही मोटाईल आहेत लाईक अ क्लॅमॅडोमोनास, काही मायक्रोस्कोपिक आहेत लाईक अ क्लोरेला अँड इट इज ए नॉन मोटाईल, आणि काही ऑर्गॅनिझम कसे आहेत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम या ठिकाणी आहेत. कोणामध्ये बाळांनो, इन केस ऑफ अ थॅलोफायटा. ओके, आपण थॅलोफायटाचा अभ्यास या ठिकाणी करायला लागलेलो, थोडं लक्षात ठेवा. द अल्गल सेल वॉल कंटेन आयदर पॉलिसॅकराइड लाईक सेल्युलोज. आता हे या ठिकाणी अल्गी सेल जे आहे, हे जे काही शेवाळाची पेशी आहे, ह्या थॅलोफायटामधले जे काही सजीव आहेत, आता ह्या सजीवामध्ये त्याच्या शरीरामध्ये या ठिकाणी काय काय आहे आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, आता या ठिकाणी अल्गल सेल वॉल, त्याचं सेल वॉल जो आहे तो सेल वॉलमध्ये काय आहे, कंटेन अ सेल्युलोज, नीट लक्षात ठेवायचं, किंवा त्याच्यामध्ये काय असतं, ग्लुकोज, एकतर सेल्युलोज असेल किंवा ग्लुकोज असेल किंवा व्हेरीफाय या ठिकाणी व्हरायटी ऑफ ए प्रोटीन ऑर बोथ, काहीमध्ये काय आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत किंवा काही ऑर्गॅनिझममध्ये सेल्युलोज आहे, प्रोटीन आहे, ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे, या पद्धतीनं बोथ, दोन्ही पण या ठिकाणी आहेत. त्यांच्यामधलं रिझर्व फूड मटेरियल, नोट्स राईट डाऊन करत चला, रिझर्व फूड मटेरियल त्यांच्यामध्ये काय आहे, स्टार्च. काय आहे त्यांच्यामध्ये रिझर्व फूड मटेरियल आहे, स्टार्च. आता पहा, ऑर्गॅनिझमचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा तो कुठे राहतो, नंतर त्याची बॉडी कशी आहे आणि त्याच्यानंतर त्याचा सेल वॉल काय आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझम रिझर्व फूड मटेरियल ठेवत असतो, आपलं पण शरीर रिझर्व फूड मटेरियल ठेवतो. आता प्रत्येक जण साठवून अन्न ठेवतं इमर्जन्सीमध्ये लागण्यासाठी. नंतर सजीवांच्या क्रियेमध्ये महत्त्वाची क्रिया येते या ठिकाणी, कशा आहेत, कोणती, रिप्रोडक्शनची. आता रिप्रोडक्शन यांच्यामध्ये कोणतं होतं आहे, व्हिजी
टेट्यू रिप्रोडक्शन या ठिकाणी होते है आणि असेक्शुअल पण होते है आणि कोणतं होते है सेक्शुअल सुद्धा रिप्रोडक्शन होते है कोणामध्ये थॅलोपायटामध्ये। आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कोणाला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह पार्ट प्लांटचे कोणते आहेत व्हेजिटेरियन शाखा खाणारे शाकाहारी म्हणून त्याला काय म्हणतो आपण शाकाहारी व्हेजिटेटिव्ह। आता झाडाचे व्हेजिटेटिव्ह पार्ट खाणारे व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणते आहेत रूट स्टेम आणि लीफ। ओके झाडाचे रूट झाडाचं स्टेम आणि झाडाची पानं हे काय आहेत व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत। ओके रूट स्टेम आणि लीफ नीट लक्षात ठेवायचं हे काय आहेत व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत। आता लीफद्वारे नवीन झाड उगवणे त्याला रिप्रोडक्शन म्हणजे स्वतःसारखा जीव निर्माण करणे अशी जी क्षमता आहे ॲबिलिटी आहे ऑर्गॅनिझममध्ये त्या क्रियेला आपण काय म्हणतो रिप्रोडक्शन स्वतःसारखा जीव निर्माण करतो। आता व्हेजिटेटिव्हली कसं करणार या ठिकाणी तुम्ही पहा पानफुटीचं झाड तुम्ही जर काढून या ठिकाणी सॉईलमध्ये ठेवलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्लँटलेट्स आलेले दिसतील असे या ठिकाणी काय दिसतील प्लँटलेट आलेले तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी छोटे छोटे तुम्हाला काय दिसतात प्लँटलेट आलेले दिसतात म्हणजे त्या पानाद्वारे काय झालं रिप्रोडक्शन तुम्हाला या पद्धतीनं प्लँटलेट आलेले या ठिकाणी दिसतात लीफद्वारे। आता स्टेम कटिंग आपण बघतो गुलाबाचं वगैरे स्टेम लावतो त्याच्याद्वारे काय होतं नवीन गुलाबाचं झाड या ठिकाणी येत असतं। ओके त्याला स्टेमद्वारे काही झाडांचे रूट कटिंग जर करून लावलो तर त्याच्यावरून सुद्धा काय होतं नवीन जीव निर्माण होतो आणि अशा प्रकारचं जे रिप्रोडक्शन आहे ह्याला काय म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। लक्षात यायले व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मीन्स द रिप्रोडक्शन इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ए व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट बॉडी। प्लांट बॉडीच्या व्हेजिटेटिव्ह पार्टपासून जे रिप्रोडक्शन होत आहे त्याला काय म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। आता लक्षात आलं लीफद्वारे पानफुटी बघितलो स्टेम रोज असेल किंवा चायना रोज जास्वंद वगैरे हे सगळे रिप्रोडक्शन कशाद्वारे होत आहे स्टेमद्वारे होत आहे आणि काही वनस्पतीचं रिप्रोडक्शन कशाद्वारे होत आहे रूटद्वारे होत आहे। ओके आता हे काही थॅलोफायटामधले ऑर्गॅनिझम आहेत तर काही ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन कशाद्वारे होत आहे व्हेजिटेटिव्ह पार्टद्वारे काहीचं कसं होतं आहे असेक्शुअल असेक्शुअलमध्ये या ठिकाणी काय निर्मिती केल्या जाते स्पोर्स निर्माण केल्या जातात आणि त्या स्पोरपासून स्पोर हा तयार होतो स्पोरेंजियममध्ये तो डिहाइज झाला स्पोर बाहेर पडतात आणि जिथे स्पोर पडतात तिथं नवीन प्लांट काय होतो उगवतो हे काय झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन। आणि सेक्शुअल तुम्हाला माहितीच आहे या ठिकाणी फ्लावरमध्ये अँड्रोशियम तयार करतो मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट गायनोशियम एग तयार करते आणि मेल गॅमेट युनाइट विथ ए फिमेल गॅमेट अँड प्रोड्युसेस ए डिप्लॉइड झायगोट झायगोट कन्वर्ट इन टू एम्ब्रिओ अँड दिस एम्ब्रिओ इज कन्वर्टेड इन टू द सीड त्याचं रूपांतर कशात होतंय बीमध्ये होतंय। अशा प्रकारच्या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन। ओके सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय घडतं फर्टिलायझेशन फर्टिलायझेशनची व्याख्या काय युनियन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट प्रोड्युसेस ए डिप्लॉइड झायगोट। ओके काय तयार होतो झायगोट तयार होतो नंतर झायगोट पुन्हा काय होतो सेल डिव्हिजन होतं त्याचं डिव्हिजन या ठिकाणी सेल डिव्हिजन होत आहे सेल डिवाइड अँड री डिवाइड अँड विच कॅन प्रोड्युसेस ए एम्ब्रिओ आणि एम्ब्रिओचं नंतर पुन्हा कशात रूपांतर होत असते सीडमध्ये होत आहे। अशा प्रकारचं जे रिप्रोडक्शन आहे त्याला काय म्हणतो आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन। एवढं लक्षात यायला लागलेलं आहे थॅलोफायटामधल्या ज्या काही वनस्पती आहेत काही जण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करतात काही असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात तर काही काय करतात सेक्शुअल रिप्रोडक्शन या ठिकाणी करतात। ओके द लाईफ सायकल शो फेनॉमिनॉन ऑफ अल्टरनेशन ऑफ अ जनरेशन। आता या ठिकाणी लाईफ त्यांची जी लाईफ सायकल आहे जीवनचक्र जो आहे त्यांच्या जीवनचक्रामध्ये या ठिकाणी काय घडतात दोन जनरेशन या ठिकाणी होतात दोन जनरेशन आणि ते एकानंतर एक येतात अल्टरनेट या ठिकाणी गॅमेटोफाईट नंतर स्पोरोफाईट स्पोरोफाईट नंतर पुन्हा गॅमेटोफाईट असं डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड असं या ठिकाणी अल्टरनेट जनरेशन लाईफ सायकलमध्ये येत असतात। डिटेलमध्ये आपण ते पाहणारच आहोत फक्त एवढं लक्षात ठेवा लाईफ सायकल शो अ फेनॉमेनॉन ऑफ ए अल्टरनेशन ऑफ जनरेशन डॉमिनंट हॅप्लॉइड अँड रिड्युस्ड डिप्लॉइड फेज या ठिकाणी डिप्लॉइड आणि कोणता फेज असतो हॅप्लॉइड फेज पण या ठिकाणी डॉमिनंट फेज कोणता आहे या ठिकाणी डॉमिनंट हॅप्लॉइड अँड रिड्युस्ड डिप्लॉइड फेज असा आहे। अल्गी आर क्लासिफाईड ॲज पर इट्स पिगमेंट लाईक क्लोरोफिल झॅन्थोफिल अँड
फायपोविलियन. आता अल्गीचं वर्गीकरण या ठिकाणी त्यांचे रंगद्रव्य कोणते आहेत त्या रंगद्रव्यानुसार या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. क्लोरोफिल आहे, झॅन्थोफिल आहे आणि फायपोबिलिन असे त्याच्यामध्ये काय आहेत रंगद्रव्य या ठिकाणी आहेत. आता हे आपण थॅलोफायटाच्या बॉडीची रचना याचा अभ्यास व्यवस्थितपणे केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे पुन्हा काय करा, व्यवस्थित या ठिकाणी नोट्स काढा, व्हिडिओ परत परत पहा. स्टुडंट प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करा. तुमचे जे अदर फ्रेंड्स आहेत त्यांना नक्की या ठिकाणी तुम्ही काय करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेल आयकॉनला या ठिकाणी प्रेस करा, तुम्हाला माझे नवीन नवीन आलेले व्हिडिओज तुम्हाला सारखे दिसत राहतील. आता डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत, खूप इझी आहे, आपण पाहणार आहोत क्लोरोफायसी. काय करणार आहोत, क्लोरोफायसी. आता सिंपल आहे, काय काय असतं बघा, दे आर मोस्टली फ्रेश वॉटर. कुठे राहतात हे सर, दे आर मोस्टली फ्रेश वॉटर म्हणजे कुठे राहतात ते, फ्रेश वॉटरमध्ये. फ्रेश वॉटर मीन्स गोड्या पाण्यामध्ये ते राहतात. फ्यू ब्रॅकिश वॉटर अँड मराईन, त्यातले थोडेसे ऑर्गॅनिझम कुठे राहतात, मराईन वॉटरमध्ये राहतात. प्लांट बॉडी इज युनिसेल्युलर, त्यांची प्लांट बॉडी कशी आहे, प्लांट बॉडी इज अ युनिसेल्युलर, एक पेशीनं बनलेला आहे. नंतर कसे आहेत, कोलोनियल कॉलनीमध्ये ते या ठिकाणी राहतात. त्यांची बॉडी पुन्हा कशी आहे, काहींची फिलामेंटस या ठिकाणी आहे. सेल वॉल कंटेन सेल्युलोज, सेल वॉलमध्ये काय आहे, त्यांचं कंटेन सेल्युलोज या ठिकाणी आहे. क्लोरोप्लास्ट आर ऑफ व्हेरियस शेप लाईक डिस्कॉइड, त्या क्लोरोप्लास्ट त्यांच्यामध्ये शरीरामध्ये जे काही क्लोरोप्लास्ट आहे त्यांच्या शरीरामध्ये जे हरितद्रव्य आहे ते हरितद्रव्याचं आकार या ठिकाणी कुठे कसं आहे, डिस्कॉइड आहे. कोणामध्ये कसं आहे, प्लेट लाईक. बघा क्लोरोप्लास्टचा आकार काहीमध्ये प्लेट लाईक आहे, कोणामध्ये कसं आहे, रेटिक्युलेट जाळी जाळी असं काहीमध्ये आहे, काहीमध्ये कसं आहे, कप शेपड. बघा क्लोरोप्लास्टचा आकार वेगळा वेगळा आहे, कप शेपड. काहीमध्ये कसं आहे, रिबन सारखा, रिबन लाईक, आपली रिबिन कशी असते त्याप्रमाणे. आणि काहीमध्ये कसं आहे, स्पायरल गुंडाळलेला. ओके, विथ क्लोरोफिल ए अँड बी, आता ह्यांच्यामध्ये कोणता क्लोरोफिल आहे, क्लोरोफिल ए आहे आणि कोणता आहे, क्लोरोफिल बी. रंगद्रव्ये चार असतात, ओके, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल आणि कॅरोटीन. पण या ठिकाणी आपण क्लोरोफायसी बघत आहोत, क्लोरोफायसीमध्ये क्लोरोप्लास्टमध्ये दोनच रंगद्रव्य आहेत, कोणता कोणता, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी, म्हणून ह्यांना काय म्हणतो आपण, ग्रीन अल्गी. ह्यांचा आकार कसा आहे, ग्रीन आहे. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला विचार आलाच असेल, फ्लावरला कलर कशामुळे असतो, काही पानावरती वेगवेगळे डॉट असतात, वेगवेगळ्या रंगाचे डॉट असतात, मग ते डॉट कशामुळे येतात, कारण झाडामधला रंगद्रव्य कोणत्या प्रकारचं आहे त्या रंगद्रव्यानुसार त्याला काय आलेलं असतं त्या ठिकाणी, कलर या ठिकाणी आलेला असतो. ओके, प्लास्टिड्स असतात, प्लांटमध्ये प्लास्टिड्स असतात स्टुडंट, आणि त्या प्लास्टिडमुळं काय असतो, रंग असतो. प्लास्टिड्स आर अब्सेंट इन द ॲनिमल, आपल्यामध्ये प्लास्टिड्स अब्सेंट आहेत आणि या ठिकाणी प्लांटमध्ये प्लास्टिड्स प्रेझेंट असतात. आता व्हाईट प्लास्टिड जिथं असतो तो रूटमध्ये असतो, म्हणून रूट कसे असतात, पांढरे या ठिकाणी असतात. ओके, क्लोरोफायसी या ठिकाणी क्लोरोफिल ज्या ठिकाणी असतं, क्लोरोप्लास्ट प्लास्टिडमधला, तिथं काय असतं, हिरवा रंग असतो. आणि क्रोमोप्लास्ट जिथं असतो त्याच्यामध्ये विविध रंग असतात, पेटल्स पाकळ्यामध्ये, फुलांच्या पाकळ्यामध्ये क्रोमोप्लास्ट असतो, क्लोरोप्लास्ट पानामध्ये असतो. ओके, आणि ल्युकोप्लास्ट जो आहे कलरलेस व्हाईट, हा ल्युकोप्लास्ट असतो प्लांटच्या रूटमध्ये. हे प्लास्टिडचे प्रकार आहेत. ओके, मग आता हा जो हरितद्रव्य आहे, ह्या क्लोरोफायसीमधला हरितद्रव्य कोणता आहे, क्लोरोफिल ए आहे आणि क्लोरोफिल बी आहे, म्हणून हा क्लोरोफायसीमध्ये जेवढे काही सजीव आहेत त्यांना काय म्हणून ओळखल्या जातं, ग्रीन अल्गी म्हणून या ठिकाणी ओळखल्या जातं. द स्टोअर्ड फूड इज इन द फॉर्म ऑफ ए स्टार्च, स्टोअर्ड फूड मटेरियल या ठिकाणी काय आहे,
स्टोअर्ड अन्न एक्स्ट्रा झालेलं त्यांच्या बॉडीमध्ये कशाच्या माध्यमातून साठवून ठेवतात ते, या ठिकाणी स्टार्चच्या माध्यमातून या ठिकाणी ते साठवून ठेवतात. ओके, क्लोरोफायसी इज कॉल्ड एज ए ग्रीन अल्गी, व्हाय? बिकॉज विच कन्सिस्ट ऑफ क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. ओके, आता क्लोरोफायसी दीज ऑर्गॅनिझम मोस्टली लाईव इन अ फ्रेश वॉटर, फ्यू आर इन अ मराईन वॉटर. द प्लांट बॉडी इज अ युनिसेल्युलर, देज आर लाईव इन ए कॉलनीज. अशा कॉलनीमध्ये ते या ठिकाणी राहत असतात. काहींची प्लांट बॉडी कशी आहे? फिलामेंटस. सेल वॉल कशानं बनलेलं आहे? सेल्युलोजपासून. क्लोरोप्लास्टचा वेगवेगळा शेप आहे. काहीमध्ये क्लोरोप्लास्ट डिस्कॉइड शेप आहे, काहींचा शेप प्लेट लाईक आहे, काहीमध्ये रेटिक्युलेट आहे, काहीमध्ये क्लोरोप्लास्ट कप शेप्ड आहे, काहीमध्ये रिबन लाईक आहे, तर काहीमध्ये स्पायरल आहे. विच इज अ ग्रीन अल्गी बिकॉज विच कन्सिस्ट ए क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी. असे दोन रंगद्रव्य त्यांच्यामध्ये आहेत. आणि एक्स्ट्रा झालेलं अन्न कशात साठवून ठेवतात? ते या ठिकाणी स्टार्चमध्ये साठवून ठेवतात. ओके, आता महत्त्वाचा भाग नीट लक्षात द्या. पॅरानॉइड्स आर लोकेटेड ऑन क्लोरोप्लास्ट, लिहून घ्या. त्याच्यामध्ये या ठिकाणी क्लोरोप्लास्टवरती कोण राहतो? पॅरानॉइड्स. पॅरानॉइड्स आर लोकेटेड, कुठं लोकेटेड आहे तो? लोकेटेड ऑन क्लोरोप्लास्ट. कशावरती? क्लोरोप्लास्टवरती. त्या ठिकाणी कोण आहे? पॅरानॉइड आहे. मेंबर आर रिच इन प्रोटीन. ज्या ठिकाणी पॅरानॉइड आहे ते लोकेटेड कुठं आहे? क्लोरोप्लास्टवरती. याच्यामधले जे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये काय आहे? रिच इन प्रोटीन. ह्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात काय आहे? प्रोटीनचा समावेश जास्त आहे. म्हणून ह्याचा वापर कशाला केला जातो? ॲज फूड. ज्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे, तुम्ही प्रोटीन्सचे डबे बघता, अनेक प्रोटीन्सचे डबे आलेले असतात मार्केटमध्ये, आणि ते प्रोटीन आपण आपल्या डाएटमध्ये या ठिकाणी घेत असतो. मग ह्या प्रोटीनमध्ये काय असतं की कोणते वनस्पती असतात? क्लोरोफायसीमधले वनस्पतींचा ह्यांच्यामध्ये समावेश आहे. कारण त्याच्यामध्ये काय आहे? जास्त प्रोटीन आहे. म्हणून याचा उपयोग काय म्हणून केला जातो? फूड म्हणून केला जातो. यूज्ड इवन बाय स्पेस ट्रॅव्हलर, एक्झाम्पल क्लोरेला, क्लॅमेडोमोनास, स्पायरोगायरा, कॅरा, हॉलवॅक्स, युलोथ्रिक्स एक्सेट्रा. एवढे वनस्पती या ठिकाणी वापरल्या जातात काय म्हणून? ॲज अ फूड. ओके, आपण या ठिकाणी काय बघितलं? क्लोरोफायसी, ग्रीन अल्गी. ग्रीन अल्गीमध्ये तुम्ही क्लॅमेडोमोनास, कॅरा, शिवाय तुम्ही त्या ठिकाणी स्पायरोगायरा या तिन्हीचे पण काय करा? फिगर या ठिकाणी ड्रॉ करा. क्लोरोफायसी आलं लक्षात? थॅलोफायटामधला आपण काय बघितला? क्लोरोफायसी. या ठिकाणी डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. कशाचा? क्लोरोफायसीचा. क्लोरोफायसीलाच काय म्हटलेलं आहे? ग्रीन अल्गी. ओके, आता नंतर बघणार आहोत फ्योफायसी. नंबर दोनचं आहे या ठिकाणी फ्योफायसी. आता हा जो फ्योफायसी आहे हा कसा आहे बाळांनो? ब्राऊन. याचा रंग कसा आहे? ब्राऊन आहे. म्हणून याला काय म्हणतात? ब्राऊन अल्गी. ब्राऊन म्हणजे काय? तपकिरी, चॉकलेटी अशी अल्गी या ठिकाणी आहे. ओके, आता त्यांची प्लांट बॉडी. आता प्लांट बॉडी कशी आहे? मोस्टली मराईन. बघा हा कुठं राहतो? हा शक्यतो कसा आहे? मराईन आहे. मराईन म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये तो या ठिकाणी राहतो. रेअरली फ्रेश वॉटर. क्वचित प्रसंगी कुठे राहतात? फ्रेश वॉटरमध्ये. त्यांची बॉडी कशी आहे? सिम्पल ब्रँचड. बॉडी कशी आहे? सिम्पल आहे. पण त्यांना काय आहे? फांद्या आहेत. या ठिकाणी सिम्पल आहे पण कशी आहे? ब्रँचड आहे. फिलामेंटस आहे. एक्टोकार्पस त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी आहे. ओके, प्रोफ्युजली ब्रँचड. या ठिकाणी आहे पेटेलॉनिया. हा प्रोफ्युज्ड, जास्त फांद्या असलेला असा पेटेलॉनिया या ठिकाणी काय आहे? ऑर्गॅनिझम या ठिकाणी आहे. सेल वॉलमध्ये काय आहे? सेल्युलोज. सेल वॉल कन्सिस्ट अ सेल्युलोज. सेल वॉलमध्ये बाळांनो या ठिकाणी काय आहे? सेल्युलोज या ठिकाणी आहे. फ्युकॅनस अँड अल्जिन सुद्धा या ठिकाणी आहे. फोटोसिंथेटिक पिगमेंट. आता याच्यामध्ये बघा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा, फोटोसिंथेटिक पिगमेंट. तिथे कोणता होता? ग्रीन अल्गीमध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी होता. तर या ठिकाणी काय आहे? क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफिल सी आहे आणि फ्युकोझॅन्थिन आहे. कोणता आहे? या ठिकाणी नीट लक्षात द्या, फ्युको
झॅन्थियम. ओके, हे रंगद्रव्य असल्यामुळं यांचा रंग कसा आहे, ब्राऊन आहे. ब्राऊन अल्गी कशामुळे आहे, त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफिल सी आहे आणि फ्युकोझॅन्थिन या ठिकाणी आहे, म्हणून त्यांचा रंग कसा आहे, या ठिकाणी ब्राऊन आहे. मॅनिटॉल, लॅमिनॅरिया अँड स्टार्च आर स्टोअर्ड फूड मटेरियल. आता ह्यांच्यामध्ये स्टोअर्ड फूड मटेरियल, आता स्टोअर्ड फूड मटेरियल तुम्ही प्रत्येक नोट्स काढत असताना त्यांच्यामध्ये पिगमेंट कोणते आहेत, सेल वॉल कशानं बनलेला आहे, ते कुठे राहतात, सेल वॉल कशानं बनलेला आहे, फोटोसिंथेटिक पिगमेंट काय आहे आणि अन्न कशामध्ये साठवून ठेवल्या जातं. ओके, या ठिकाणी स्टोअर्ड फूड मटेरियल काय आहे, मॅनिटॉल. या ठिकाणी स्टोअर्ड फूड मटेरियल काय आहे, मॅनिटॉल आहे. नंतर कोण आहे या ठिकाणी, लॅमिनॅरिया आहे, लॅमिनॅरियन आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये स्टार्च सुद्धा या ठिकाणी काय आहे, स्टोअर्ड फूड मटेरियल या ठिकाणी आहे. बॉडी इज युजली डिफरन्शिएटेड इन टू होल्ड फ्लास्ट स्टॉक अँड स्ट्राईप. आता ह्याची जी बॉडी आहे या ठिकाणी डिफरन्शिएटेड होते, या ठिकाणी होल्ड फ्लास्ट आहे, होल्ड या ठिकाणी फास्ट आहे म्हणजे जमिनीला धरून ठेवणारा अवयव, होल्ड फास्ट आहे. नंतर काय आहे, स्टॉल्क त्या ठिकाणी आहे आणि काय आहे, स्टाईप सुद्धा या ठिकाणी आहे. स्टाईप अँड लीफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन कॉल्ड फ्रॉन्ट. पानासारखा या ठिकाणी भाग आहे, त्या पानासारख्या भागाला काय म्हटलेलं आहे, यांनी फ्रॉन्ट असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मेनी स्पीसीज ऑफ मराईन अल्गी आर यूज्ड ॲज अ फूड. यांच्यामधल्या अनेक जाती, स्पीसीज म्हणजे काय, जाती, कोणत्या जाती, जे की खाऱ्या पाण्यामध्ये राहतात त्यांचा वापर काय म्हणून केला जातो, फूड म्हणून या ठिकाणी केला जातो. एक्झाम्पल, पॉर्फायरा, लॅमिनॅरिया, सॉर्गॅसम ह्यांचा वापर या ठिकाणी काय म्हणून केला जातो, फूड म्हणून केला जातो. सम स्पीसीज आर यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ ए हायड्रोकोलॉइड. एक्झाम्पल आहे एक्टोकार्पस अँड अ फ्युकस. त्यातल्या काही जातींचा वापर कशासाठी केला जातो, यूज्ड फॉर ए प्रोडक्शन, काय प्रोडक्शन करण्यासाठी, यूज्ड फॉर ए प्रोडक्शन ऑफ ए हायड्रोकोलॉइड्स. हायड्रोकोलॉइड्सच्या निर्मितीसाठी वापरल्या जातं. उदाहरण या ठिकाणी आहे, त्याचं उदाहरण काय आहे, एक्टोकार्पस या ठिकाणी आहे. आणि मराईनच्या काही स्पीसीज जे काही आहेत या ठिकाणी त्याचा वापर काय म्हणून केला जातो, फूड म्हणून केला जातो. त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी काय असेल, सॉर्गॅसम आपण बघितलं, सीवीड काय आहे, सॉर्गॅसम आहे, त्याचा उपयोग मराईन म्हणून, मराईन ऑर्गॅनिझम आहे, त्याचा उपयोग काय म्हणून केला जातो, फूड म्हणून. या ठिकाणी काही स्पीसीज कोणाच्या, मराईन अल्गीच्या आहेत, त्यांचा वापर अन्नासाठी म्हणून केला जातो. उदाहरण आहे पॅराफायरा, लॅमिनॅरिया आणि सॉर्गॅसम. आणि त्यातल्याच काही जाती, सम स्पीसीज आर यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ ए हायड्रोकोलॉइड्स. एक्झाम्पल एक्टोकार्पस आणि दुसरा काय आहे, दुसरा एक्झाम्पल आहे बाळांनो फ्युकस. हे कोणाच्या जाती आहेत, हे या ठिकाणी फिओफायसी. फिओफायसी काय आहे, ब्राऊन अल्गी. आपण अल्गी बघत आहोत, थॅलोफायटा या ठिकाणी बघत आहोत. ओके, आता लास्ट त्याच्यामधला आपण बघत आहोत रोडोफायसी. एवढं लक्षात येईल, खूप सोपं आहे. थोडंसं एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही व्हिडिओ पहा, तुम्हाला कुठलाच भाग अवघड या ठिकाणी जाणार नाही. किंगडम प्लॅन्टी खूप सोपं आहे, खूप सोप्या पद्धतीनं मी या ठिकाणी तुम्हाला घ्यायला लागलेली आहे. इझी मेथड या ठिकाणी शिकवत आहे. वर्गीकरण तुमच्या लक्षात आलं असेल, वर्गीकरण लक्षात आलं तर पूर्ण आता या ठिकाणी सगळा भाग तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येतो. ओके, रोडोफायसी. आता तीन नंबरचा आपण बघणार आहोत या ठिकाणी रोडोफायसी. रोडोफायसी ह्याला म्हणतात रेड अल्गी. ब्राऊन अल्गी बघितलं, ग्रीन अल्गी बघितलं, आता रेड अल्गी. आता रेड अल्गीची प्लांट बॉडी, आता त्याची प्लांट बॉडी कशी आहे. दीज आर फाउंड इन मराईन ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर. ते कुठे आढळतात, मराईन वॉटरमध्ये, आणि शिवाय कुठे आढळतात, फ्रेश वॉटरमध्ये. परत सांगायची गरज आहे, मराईन पाणी कशाला म्हणायचं आणि फ्रेश खारं पाणी आणि गोड्या पाण्यामध्ये सुद्धा ते या ठिकाणी आढळतात. ऑन द सरफेस डीप सी अँड ब्रँकिश वॉटर. वॉटरच्या सरफेसवरती डीप समुद्रामध्ये सुद्धा ते या ठिकाणी आढळतात. प्लांट बॉडी इज थॅलॉइड. प्लांट बॉडी कशी आहे त्यांची, थॅलॉइड. आता थॅलॉइड म्हणजे काय,
सेल्स कंटेन क्लोरोफिल ए. आता सेल्स काय काय कंटेन करता, सेल कंटेन काय काय आहे, क्लोरोफिल त्यांच्यामध्ये ए आहे, क्लोरोफिल त्यांच्यामध्ये डी आहे, आणि काय आहे या ठिकाणी फायको इरिथ्रिन. फायको इरिथ्रिन नावाचं पिगमेंट या ठिकाणी आहे, म्हणून फायको इरिथ्रिन असल्यामुळं त्याचा रंग कसा आहे या ठिकाणी रेड कलरचा आहे. सेल वॉल इज मेडअप ऑफ ए सेल्युलोज. सेल वॉल तुम्हाला मी सांगितलं मेडअप ऑफ काय मेडअप करतो या ठिकाणी, त्याच्यामध्ये काय आहे सेल्युलोज या ठिकाणी आहे, अँड त्याच्यामध्ये दुसरा घटक कोणता आहे पेक्टिन सुद्धा त्याच्यामध्ये आहे, ग्लूइड विथ अदर कार्बोहायड्रेट, स्टोअर्ड फूड मटेरियल. आता ह्याच्यामध्ये स्टोअर्ड फूड मटेरियल कोणता आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये स्टोअर्ड फूड मटेरियल या ठिकाणी असतो. स्टोअर्ड फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ ए फ्लोरिडियन स्टार्च. कोणता स्टार्च आहे या ठिकाणी, फ्लोरिडियन स्टार्च. फ्लोरिडियन स्टार्च या ठिकाणी आहे. या ठिकाणी कमर्शियली इम्पॉर्टंट अगार अगार विच इज यूज्ड ॲज अ सॉलिडिफाईंग एजंट इन टिश्यू कल्चर. कमर्शियली ह्याचा वापर या ठिकाणी कशामध्ये केला जातो, अगार अगार नावाचा जो काही जेल निर्माण केला जातो प्रयोगशाळेमध्ये तो ह्यांच्यापासून या ठिकाणी तयार केला जातं. ह्याचा वापर आपण कुठं करतो, लॅबोरेटरीमध्ये टिश्यू कल्चर करण्यासाठी. ओके, दिस इज ऑप्टेन फ्रॉम अ रेड अल्गी. हे अगार अगार जे काही या ठिकाणी तयार केल्या जातं ते कशापासून तयार केल्या जातं, रेड अल्गीपासून तयार केल्या जातो. एक्झाम्पल आहे या ठिकाणी कॉन्ड्रस, बॅट्रॅकोस्पर्मोम, पॉरिफायरा, ग्लिडियम आणि ग्रॅसिलॅरिया, पॉलिसिम्फोनिया एक्सेट्रा. हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत, रेड अल्गी. रेड अल्गी विच हॅव फाउंड इन द मराईन वॉटर ॲज वेल ॲज अ फ्रेश वॉटर. द प्लॅन्ट बॉडी ऑलरेडी इज अ थॅलॉइड. त्यांच्यामध्ये कोणते पिगमेंट आहेत, क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल डी अँड ए फायको इरिथ्रिन. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस फायको इरिथ्रिन इट इज अ रेड इन कलर. आता सेल वॉल मध्ये कशापासून तयार झालेले आहे, सेल्युलोज आहे आणि पेक्टिन आहे. स्टोअर्ड फूड मटेरियल काय आहे, फ्लोरिडियन स्टार्च या ठिकाणी आहे. कमर्शियली ह्याचा वापर या ठिकाणी टिश्यू कल्चरमध्ये केला जातो. कशाच्या निर्मितीसाठी, अगार अगारच्या निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो. ओके, क्रिप्टोगॅममधला थॅलोफायटा डिटेलमध्ये आपण पाहिला स्टुडंट. आता आपण डिटेलमध्ये पुढच्या तासाला पाहणार आहोत ब्रायोफायटा.